श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. राज्यभरातल्या बहुतांश भागातल्या शाळांची घंटा वाजली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनातर्फे तसंच पालकांतर्फे घ्यायची खबरदारी आणि सध्याच्या बदलत्या वातावरणानुसार मुलांना अन्य आजार वाढण्याचा धोका आणि त्या पार्श्वभूमीवर घ्यायची काळजी या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोते हो, गेल्या 1.5 वर्षांहून अधिक काळापासून संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करतय. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीवर देखील मर्यादा आली आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटलेलं नाही. इतिहासात प्रथमच शाळा आणि महाविद्यालयं इतक्या मोठ्या कालावधीसाठी बंद राहिली. कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विद्यार्थ्यांना 1 वर्षाहून अधिक काळ घरात बसूनच ऑनलाईन पद्धतीनं धडे गिरवावे लागले. त्यामुळे पालकांमध्येही मुलांच्या शाळा कधी सुरू होणार याबाबत चिंतेचं वातावरण होतं. मात्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं राज्य सरकारतर्फे पुन्हा शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी करण्यात येऊन टप्प्याटप्प्यानं अगोदर इयत्ता 8वी ते 12वीपर्यंतच्या शाळा, त्यानंतर माध्यमिक आणि आता 1 डिसेंबरपासून कोरोना संसर्गाच्या परिस्थितीनिहाय प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी राज्य शासनातर्फे शाळा व्यवस्थापनांकरता खास नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातल्या अनेक भागात कोरोनाची स्थिती आटोक्यात असलेल्या गावांमधल्या शाळांची घंटा तब्बल 1.5 वर्षांनी पुन्हा वाजली आहे. तर अनेक भागात लवकरच शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र कोरोना संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्यानं शाळा व्यवस्थापन, शिक्षक यांना मुलांना शाळेत बोलवताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. याच अनुषंगानं अधिक सांगताहेत बालरोगतज्ञ आणि राज्याच्या लहान मुलांसाठीच्या कोरोनाविषयक कृती दलाचे सदस्य डॉक्टर विजय येवले. महाराष्ट्र शासनाने शाळा सुरू करण्याबाबत घोषणा केलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी शाळा सुरूही झालेल्या आहेत. आपल्या सर्वांना एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्या एज्युकेशन डिपार्टमेंटने आणि महाराष्ट्र पीडियाट्रिक कोविड टास्क फोर्स यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांनी काय प्रकारे तयारी करून घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शनपर पत्रक काढलं होतं. त्यानुसार सर्व शाळांनी आपली पूर्वजय्यत तयारी करून शाळा उघडायचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने काय करण्यात आलं आहे, सर्वप्रथम बरेच महिने बंद असलेल्या शाळा त्या उघड्या करून त्याची स्वच्छता करून घेण्यात आलेली आहे. शाळेत व्हेंटिलेशनवर जोर देण्यात आलेला आहे जेणेकरून दारं खिडक्या आणि उजेड याच्याकडे पुरेसा उजेड आणि व्हेंटिलेशन व्यवस्थित राहील याची काळजी घेण्यात आलेली आहे. कोविड आटोक्यात आलेला असला तरी त्याचं निर्मूलन झालेलं नाही आणि आपण सर्वांना ज्ञात आहे की आता ओमायक्रॉन नावाचं एक व्हेरियंट पण सध्या बऱ्याच ठिकाणी जगात वावरत आहे. त्या अनुषंगाने कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर याचं पालन करणं गरजेचं आहे. तर वर्गामध्ये सुरक्षित अंतर ठेवून मुलांना बसवण्यात येणार आहे. ठिकठिकाणी सॅनिटायझरचा उपलब्ध करून दिले जाईल आणि मुलांना त्याबद्दल पालक आणि शिक्षक याच्या मीटिंगमधून माहिती देण्यात आलेली आहे. मुलांनी स्वच्छता बाळगायची आहे, हँड सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स, मैदानी स्पोर्ट्स आणि जेणेकरून मुलं एकत्र येतील आणि गर्दी करतील अशा सर्व गोष्टी टाळण्यात येणार आहेत. शाळा बऱ्याच महिन्यानंतर सुरू होणार आहेत तर मुलांवर अतिशय अभ्यासाचा ताण पडू नये याची पण खबरदारी घेण्यात येणार आहे. आपल्याला कुठेतरी शाळा सुरू करणं गरजेचं होतं कारण की जवळजवळ 1.5 वर्ष मुलं घरात बसून होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक त्यांचं स्वास्थ्य बिघडत गेल्याचं प्रकर्षाने लक्षात आलेलं आहे आणि म्हणून सर्व शाळांनी अशा प्रकारची खबरदारी घेऊन दिलेल्या मार्गदर्शनपर सूचनांचं पालन करून शाळा सुरू करण्याची तयारी दर्शवलेली आहे. शाळेतील शिक्षक आणि इतर जे ऍडल्ट आहेत त्या सर्वांचं लसीकरण हे करून घेण्यात आलेलं आहे. शिक्षक इतर स्टाफ जो आहे त्या सर्वांचं लसीकरण झालेलं आहे. तरी पालकांनी निर्धास्तपणे आपल्या मुलांना शाळेत पाठवायचं आहे. प्रत्येक शाळा त्याच्यात त्या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांची काळजी घेण्यात दक्ष आहेत आणि अजिबात गांगरून न जाता पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचं आहे. ही शाळा सुसज्ज आहे, शाळांनी काळजी घेतलेली आहे. कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करत मुलांनी शाळेत जायला काहीच हरकत नाही आणि ह्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या मुलांना त्यांच्या कोविड सुरू होण्याच्या पूर्वी जसे शाळेचं त्यांचं नियमितपणे जाणं येणं सुरू होतं ते लवकरात लवकर सुरू करण्याची आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यात आपल्या सर्वांचा कार्यभाग अतिशय महत्वाचा आहे. कोरोना संकटामुळे दीर्घ कालावधीपासून घरी असलेल्या पाल्यांच्या पूर्ववत प्रणालीनुसार शिक्षण मिळण्याबाबत पालकवर्गासोबत शिक्षण तज्ज्ञांकडूनही चिंता उपस्थित केली जात होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू ओसरत असल्यानं
महाविद्यालयांसोबतच उच्च माध्यमिक माध्यमिक आणि आता अनेक भागात प्राथमिक शाळा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या नवीन प्रजातीमुळे जगात पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालकांनी देखील आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना विशेष काळजी घेणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर अधिक मार्गदर्शन केलं आहे बालरोगतज्ञ डॉक्टर राहुल गुजराथी यांनी. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग जरी होत असला तरी त्याचं सिरियस व्याधीमध्ये रुपांतर होण्याची शक्यता खूप कमी असते. त्याला शास्त्रीय कारण आहेत, ती गोष्ट वेगळी. आता आपल्याला जर मुलांना शाळेत पाठवायचं असेल तर काय काळजी घेतली पाहिजे हे महत्वाचं आपल्याला माहिती पाहिजे. पहिली महत्वाची गोष्ट, युनिव्हर्सल प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या घेतल्या गेल्या पाहिजेत. एक, मुलांनी कंटिन्युअस घरातनं बाहेर पडताना जो मास्क घालायचा आहे तो परत घरी आल्यानंतरच काढायचा. स्कूल बस मध्ये असो, रिक्षा असो, व्हॅन असो किंवा तुम्ही स्वतः वैयक्तिक मुलांना सोडत असाल तरी मुलांनी कंटिन्युअस मास्क नाकावर आणि तोंडावर ठेवलाच पाहिजे. काहीही होऊ देत पण मास्क उतरवायचा नाही, ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, मुलांना स्वच्छता शिकवली पाहिजे. स्वच्छता म्हणजे केवळ हँड सॅनिटायझेशन नाही, हँड सॅनिटायझर पेक्षाही आपण जे सध्या हँड सॅनिटायझर वापरतो ते अल्कोहोल बेस्ड आहेत. तर अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर वापरण्यापेक्षा मुलांना सारखं हात धुवायला लावायची सवय लावली. हात धुणे हे सगळ्यात जास्त चांगलं आहे. साबणाने 2 मिनिटं हात स्वच्छ धुवायचे तेवढे केले तरीही मुलांमधील 80 करोनाच नव्हे तर 80% आजार कमी होतील. तिसरी महत्वाची गोष्ट, घरात आल्याबरोबर बाहेरनं घातलेला मास्क हा फेकून द्यायचा. जर तो डिस्पोजेबल असेल तर रोज मुलांनी नवीन मास्क वापरायचा. जर रियुजेबल मास्क असेल तर घरात आल्या आल्या तो मास्क उकळत्या पाण्यात भिजवायचा साबणाच्या आणि तो धुवायला टाकायचा. म्हणजे रोज वापरायला घेताना नवा कोरा आणि स्वच्छ मास्क पाहिजे. चौथी गोष्ट, बाहेरनं आल्याबरोबर मुलांनी घरात इतरत्र वावरण्यापेक्षा मुलांनी लगेचच वॉशरूमला जाऊन स्वतःचे शाळेचे कपडे हे काढून ठेवणं आणि मग स्वच्छ कपडे घरातले वापरणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर बाहेरनं येणारा विषाणू किंवा मुलांना लागणारा विषाणू हा कमी होईल, याचा संसर्ग कमी होईल आणि आजार पण कमी होईल. मग ते कोविडचा असो किंवा फ्लूचा असो. त्यामुळे रोज धुतलेले कपडे आणि स्वच्छ कपडे हे महत्वाचं आहे. चौथी गोष्ट, मुलं आजारी असतील तर त्यांना शाळेत पाठवू नये. आपल्याला माहित नाही तो कोविड आहे का फ्लू आहे, पण आजारी मूल शाळेत गेलं तर 2 गोष्टी घडू शकतात. एक, आपल्या आजारी मुलामुळे इतर मुलांना आजार लागू शकतो, त्याचा संसर्ग होऊ शकतो. किंवा दुसऱ्या कोणाचा आजार, आपलं मूल आजारी असताना दुसरं कोणी आजारी मूल आणखी संपर्कात आलं तर आजार बळावू शकतो. त्यामुळे सामाजिक भान ठेवून आपण आपल्या मुलांना आजारी असताना शाळेत पाठवू नये. मुलांचं प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आई वडिलांनी कायम प्रयत्न करावेत. त्यासाठी होममेड फूड, फ्रेशली प्रिपेअर्ड होममेड फूड आणि फ्रेश फ्रुट्स याच्यासारखा दुसरा पर्याय नाही. श्रोते हो, सध्या राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्यासोबतच बदलत्या वातावरणामुळे उद्भवणाऱ्या नवीन आजारांच्या साथीचा देखील धोका निर्माण झालाय. राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे बदललेलं वातावरण, हवेत वाढलेला प्रचंड गारवा यामुळे चिमुकल्यांना अन्य आजार होण्याची शक्यता देखील वाढली आहे. सध्या कोरोनाबाबत संवेदनशील भागातल्या शाळा सुरू करायला सरकारनं परवानगी दिलेली नाही. त्यात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही आणि आता बदलत्या हवामानामुळे मुलांना सर्दी खोकल्यासह इतर आजार होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. अशावेळी मुलांमध्ये या नेहमीच्या आजारांसोबतच कोरोनाचा संसर्ग झालाच तर त्यांची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहावी, वाढावी याची काळजीही पालकांनी घेतली पाहिजे. त्या अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत बालरोगतज्ञ आणि राज्याच्या लहान मुलांसाठीच्या कोरोनाविषयक कृती दलाचे सदस्य डॉक्टर बकुल पारेख. आता आपल्याकडे प्रश्न असा आहे की आता कोविड-19 वेव चालू आहे, थर्ड वेव येणार की नाही आपल्याला माहिती नाहीये, नवीन ओमिक्रॉन म्हणून व्हेरियंट आला आहे आणि आपण शाळा सुरू करायची एक निर्णय घेणार आहे इन नियर फ्युचर. तर बाळांवर कोविड-19 काय प्रभाव होणार आणि त्याला फाईट करायला आपल्याकडे काय प्रकार आहे की ज्याने आपण त्याची इम्युनिटी वाढवू शकतो. तर माझ्या हिशोबाने सगळ्यात महत्वाचा उत्तर असा आहे की आपण न्यूट्रिशनवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बाळांनी बॅलेन्स डाएट, बॅलेन्स आहार घ्यायला पाहिजे. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स, जास्त करून व्हेजिटेबल्स, फ्रेश व्हेजिटेबल, फ्रेश फ्रुट्स, प्रत्येक कलरच्या म्हणजे रेड, येलो, ग्रीन, ऑरेंज, कारण की त्याच्यामध्ये ऑक्सिडन्स असतात आणि मल्टिपल व्हिटॅमिन्स असतात. त्यांनी जंक फूड अवॉइड करायला पाहिजे, जसं की बर्गर, पिझ्झा किंवा लेपेपी, कुरकुरे, असं सर्व प्रकारचा जे आहार आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सफॅट आहे
ते अवॉइड करायला पाहिजे. बाहेरचा खाणं अवॉइड करायला पाहिजे आणि क्वालिटी फूड, घरचा आहार, होल ग्रेन फूड हे सर्व घ्यायला पाहिजे. त्याबरोबर ऑफकोर्स काही डेफिशियन्सी असायला नको, म्हणजे व्हिटामिन, आयर्न, खास जास्त करून आपल्याकडे मोर देन 60% बाळांमध्ये जास्त करून मिल्क, दुधाचा आहार जास्त असतो, इव्हन एनी सोशियो इकॉनॉमिकल क्लास, आणि त्यामुळे दे मिस ऑन व्हेरियस व्हिटामिन्स, आयर्न, आणि म्हणून आयर्न डेफिशियन्सी अनिमिया व्हायची शक्यता वाढते. आणि जेव्हा आपल्याकडे आयर्न डेफिशियन्सी किंवा बाकीची व्हिटामिनची डेफिशियन्सी असेल तेव्हा आपली प्रतिक असतं ते कमी होते. दुसरा महत्वाची गोष्ट की बाळ आपला घरी जास्त करून टीव्ही, मोबाईल आणि व्हिडिओवर असतात, जास्त करून आउटडोर गेम्स कमी झाली आहे त्या लोकांची, आणि म्हणून सूर्य किंवा सनशाईन त्याच्यामध्ये लोक खेळत नाही, आणि म्हणून व्हिटॅमिन डी ची पण कमी होऊ शकते. ते हे सर्व डेफिशियन्सी नको म्हणून आपण त्याला सप्लिमेंट द्यायला पाहिजे, आणि खास करून आहार बरोबर एक्सरसाइज पण पाहिजे, आणि देट शुड बी आउटडोर एक्सरसाइज. आता हळूहळू बाळ बाहेर पडायची सुरुवात केली आहे तर त्या लोकांनी ओपन ग्राउंड मध्ये खेळायला पाहिजे, पण जिथपर्यंत कोविडचा भय आहे तिथपर्यंत त्या लोकांनी कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स खेळायला नको, पण रनिंग, जॉगिंग किंवा स्किपिंग, बाकीचे इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स गेम्स हे सर्व खेळायला पाहिजे. आणि अभ्यासासाठी पण जास्त करून त्या लोकांनी ओपन एरियामध्ये बसावं, क्लोज एरिया जेव्हा एसी असेल तिकडं कंजेस्टेड एरियामध्ये नको. आणि आ सगळं बरोबर त्या लोकांचा सोशल आणि मेंटल आउटलुक पण चांगला पाहिजे. आता आपण बघितलं आहे की जेव्हा बाळ कंटिन्युअस घरी असतो तेव्हा ही इज मोस्टली ऑन मीडिया, टी व्ही किंवा मोबाईल, आणि त्यामुळे त्या लोकांची मनाची पण परिस्थिती, जे काही जे लोक ते कंटिन्युअस बघणार त्याला तेच सगळं असं वाटतं की हेच खरं, आणि त्यांचा बिहेवियर त्याप्रमाणे चेंज होतो. आता आम्ही जेवढं काही मेंटल इश्यूज बघतो लहान मुलांमध्ये ते जास्त करून बिकॉज ऑफ दिस मशीन्स, व्हिडिओ आणि मोबाईलमुळे, आणि म्हणून त्या लोकांची जास्त ह्युमन इंटरॅक्शन पाहिजे, म्हणजे आईबाबांनी त्याला क्वालिटी टाईम द्यायला पाहिजे, त्याच्यावर त्याच्या वयाप्रमाणे खेळायला पाहिजे, आणि त्याला मानसिक सपोर्ट द्यायला पाहिजे, त्याच्या एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे, त्याची एन्झायटी दूर करायला पाहिजे. आता आपण बघतो की बाळ जास्त करून पण जंक फूड खातो, जास्त मोबाईलवर बसतो, त्यामुळे त्याच्यामध्ये ओबेसिटी वाढत चालली, आणि ओबेसिटी इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस कोमॉर्बिडिटी कोविडसाठी, म्हणजे ओबेसिटी अवॉइड करायला पाहिजे. आणि दुसरं, आई बाप दे आर वर्किंग फ्रॉम होम आणि हल्ली ऑफकोर्स दे ऑल्सो स्टार्टेड गोइंग टू ऑफिस, त्यामुळे ते लोक क्वालिटी टाइम बाळांकडे देऊ शकत नाही, जे चुकीचं आहे. ऍक्च्युली वन ऑफ द पेरेंट हॅज टू गिव्ह क्वालिटी टाइम आणि त्याच्यावर खेळायला पाहिजे. आय थिंक हे सगळ्यावर आपण लक्ष दिला तर डेफिनेटली बाळांची मानसिक परिस्थिती आणि फिजिकल हेल्थ विल बी टेकन केअर ऑफ. आणि सो इन शॉर्ट आय विल लाईक टू से की आपल्याकडे बॅलेन्स आहार, आउटडोर गेम्स, एक्सपोज सनलाईट आणि ह्युमन इंटरॅक्शन, म्हणजे बाळांनी बाळांबरोबर खेळायचं, स्वतःच्या वयाचं, आणि त्यांना अवेलेबल नसेल तर वन ऑफ द पेरेंट हॅज टू गिव्ह क्वालिटी टाइम. आणि हे सगळं आपण व्यवस्थित लक्ष दिला तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. श्रोते हो, आपली सावध भूमिका हीच कोरोनापासून संरक्षणाची महत्वाची पायरी आहे. कोरोनाचा संभाव्य धोका पाहता सरकारतर्फे सावध पावलं उचलली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी कोरोनाचा संकट अद्याप कायम आहे, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पूर्णपणे सजगता राखायला हवी. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते कुणाल शिंदे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि चंद्रकांत शिरसाट, निवेदन संदेश नाईक.